चार घर आहेत, ती चार घरांनी हजार घरांना प्रतिकार करणं शक्य नाही, पण बारा बलुतेदारांची ही चार चार घर अशी एकत्र झाली आणि 200 घर ज्या वेळेला गावामध्ये एकत्र येतील त्यावेळेला समोरची 800 घर थरथर कापल्याशिवाय राहणार नाहीत। आणि मग ज्या वेळेला ही 200 घर लोकशाही प्रक्रियेमध्ये त्यांना मतदानाच्या विरोधामध्ये जातील त्यावेळेला खऱ्या अर्थाने यांना जाग येईल की नाही, हा आजपर्यंत आपण सेवेकरी म्हणणारा जो समाज आहे हा समाज खऱ्या अर्थाने आता जागृत झालेला आहे, यांना गुलाम म्हणून ठेवता येणार नाही, त्यांना आपल्या बरोबरीनं घेतलं पाहिजे आणि मग ह्यांच्या विकासासाठी असणारी जी जी क्षेत्र आहेत ती ती क्षेत्र यांना सन्मानानं परत दिली पाहिजे आणि यांना आपल्या बरोबरीनं घेतलं पाहिजे हे दाखवण्याची धमक आपण छोट्या छोट्या समाजामध्ये विभागलेल्या मंडळींनी जाती जातीचा द्वेष करण्यापेक्षा जाती जातीला अधिक जवळ करून समदुखी असणारी बारा बलुतेदार ज्या गावामध्ये आहेत त्यांना जर आपण एकत्र केलं तर पुन्हा एकदा आपण आपल्या या लोकशाहीमध्ये आपल्याला इच्छित असणारं आणि आपले जेवढे नायक आहेत त्या सगळ्या नायकांना अभिप्रेत असणार तुमचा माझा विकास उभा करण्याच्या संदर्भामध्ये आपण विचार करूया। फक्त गुरव समाज भांडू लागला, गुरव समाजाने मोर्चे काढले, रामोशी समाजाचं वतन आहे, रामोशी समाजाने मोर्चे काढले, मातंग समाजाचं काही ठिकाणी देवस्थान इनाम आहे त्यांनी मोर्चे काढले, छोट्या छोट्या विभागामध्ये मोर्चे काढून ही मंडळी घाबरत नाहीत। मगाशी मराठा क्रांती मोर्चाचं नाव घेतलं, लाखोचे मोर्चे झाले, चेहरा नाही, नेतृत्व नाही आणि म्हणून लाखोचे मोर्चे सुद्धा सरकारने मोडीत काढले। आपली आंदोलनं आजपर्यंत मोडीत का निघाली? गुरव सरांनी इतक्या वर्षाचा काळ सांगितला आंदोलनाचा, हे का झालं नाही? आपण आपले हितसंबंध जोपासण्याच्या प्रयत्नामध्ये आपली आंदोलनं मोडून निघालेली आहे, आपले हितसंबंध बाजूला ठेवले पाहिजेत। माझा समाज, माझी चळवळ, माझी संघटना ही केंद्रबिंदू मानली पाहिजे, नाहीतर पश्चिम महाराष्ट्रामध्ये माझे हितसंबंध स्वयंसुशी आहेत म्हणून ही संघटना त्यांच्या बरोबर गेली पाहिजे, मराठवाड्यामध्ये वेगळ्यांच्या बरोबर हितसंबंध आहेत मग आमची संघटना त्यांच्या बरोबर गेली पाहिजे आणि त्यांनी आजपर्यंत आपल्यावर गोळे फिरवले आणि आपल्या प्रश्नाला कायमस्वरूपी बदल दिली आणि म्हणून हे अधिकारी अशा पद्धतीनं जी आर काढण्याचं धाडस करतात। एखादा अधिकारी जी आर काढण्याचं धाडस करतो याचा अर्थ त्याला कुठून तरी वरदास्त असल्याशिवाय ही प्रक्रिया होत नाही हे तुम्ही आणि आम्ही सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून जे तळमळ या मंडळींची आहे, ज्या तळमळीनं नेताजी गुरव सरांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे, अतिशय साध्यातल्या साध्या पोराला समजेल अशा पद्धतीचं एक पुस्तक लिहिलेलं आहे, ते आपण सगळ्यांनी वाचावं, आपण पुन्हा एकदा आत्मचिंतन करावं आणि या सगळ्या घडामोडीचा विचार केला। आणि जसं ब्राह्मणाचं गावात एकच घर आहे परंतु ते 100 मराठा समाजाच्या मेंदूचा केंद्रबिंदू बनलेला आहे, तसं गुरव समाज हा आमच्या बारा बलुतेदाराच्या डोक्याचा केंद्रबिंदू बनला पाहिजे। देवाचा आणि देवाचा वापर करून आपण आपल्या जाती जातीमध्ये जी विभागलेली मंडळी आहेत त्यांना बरोबर घेऊन फुले शाहू आंबेडकरांतरी विचाराची चळवळ एका बाजूनं सातत्यानं लढत आहे, त्या चळवळीला आपल्या बरोबर कसं घेता येईल आणि एकत्र येऊन जर समजा आपण आपल्या सगळ्यांची दुःख एका रेषेमध्ये मांडून त्याचा जर उलगडा करण्याचा आपण प्रयत्न केला तर मात्र भविष्यकाळ तुमचा आणि माझा निश्चित आहे। या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी विचार करावा ही या ठिकाणी नम्र विनंती करून पुन्हा एकदा गुरव सरांनी जे पुस्तक लिहिलंय खरं तर मी सुद्धा या संदर्भामध्ये कधी वाचण्याचा योग आला नव्हता, गुरव सरांच्या निमित्तानं या इनामी जमिनीच्या संदर्भामध्ये मलाही कालपासून मी ते पुस्तक वाचतो आहे, सगळे वेळ जास्त झाल्यामुळं सगळे दाखले देऊ शकलो नाही परंतु अगदी एका गावाच्या साध्या साध्या उदाहरणांमधून सुद्धा हे चित्र किती भयावह आहे हे समजून सांगण्याचं काम गुरव सरांनी केलेलं आहे। त्यांची जी चळवळीची तळमळ आहे ती चळवळ ती तळमळ आपल्या पुढच्या पिढीमध्ये उभी कशी राहील या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी प्रयत्न करावा अशी इच्छा व्यक्त करून थांबतो। जय जय बुद्ध, जय महाराज।